सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, मी ऋतुजा शिंदे जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 95 लोकांचे प्राण गेल्याचे तसेच 163 लोक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिद मजरूह यांनी दिली आहे. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली असून काबूलमध्ये असणाऱ्या गृह मंत्रालयाच्या जुन्या इमारतीवर हा हल्ला करण्यात आला आहे. स्फोटानंतर धुराचे प्रचंड लोट उठून काबूलचे आकाश काळवंडून गेल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी आपत्कालीन बचाव यंत्रणेच्या वाहनांनी धाव घेतली आहे. या हल्ल्यात किमान 3 स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. एका आठवड्यापूर्वी काबूलमधील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्येही तालिबानने असाच हल्ला केला होता. त्यामध्ये 18 लोकांचे प्राण गेले होते. त्याच्या आदल्याच दिवशी जालालबादमधील सेव्ह द चिल्ड्रन्सच्या शाळेवर केलेल्या हल्ल्यामध्ये तालिबानने 3 मुलांची हत्या केली होती. आज काबूलमध्ये झालेल्या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरून गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले. देशातील सरकारवर तेथील जनता सर्वाधिक विश्वास ठेवते अशा देशांच्या यादीत भारत सलग दुसऱ्या वर्षीही टॉप 3 मध्ये आहे. दरम्यान दावोसमधील जारी करण्यात आलेल्या ग्लोबल ट्रस्ट इंडेक्समध्ये भारताच्या या वर्षी क्रमवारीत आणि गुणांमध्ये वर्ष 2017 तुलनेत किंचितशी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी भारत क्रमवारीत अव्वल स्थानावर होता तर या वर्षी तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. GST आणि नोटबंदी सारख्या आर्थिक सुधारणांदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स च्या क्रमवारीमुळे भारतातील मोदी सरकारला आणखी उत्साहानं काम करण्याची प्रेरणा मिळेल असे म्हटले जात आहे. ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सनुसार पहिल्या स्थानावर चीन, दुसऱ्या स्थानावर इंडोनेशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. सरकार व्यतिरिक्त जनतेचं व्यापार वर्ग, NGO आणि मीडियाकडे कसे पाहते याची देखील दखल घेतली जाते. मात्र या बाबींमध्येही भारत ट्रस्ट झोनमध्ये येत असल्याचं अहवालात समोर आलं आहे. जनतेचा सरकारवरील विश्वास संबंधीच्या यादीत चीननं 74 अंकासहित उंच उडी घेत यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. 67 अंकासहित तिसऱ्या क्रमांकावर होता तर वर्ष 2017 भारत 72 अंकासहित पहिल्या क्रमांकावर होता. मात्र यंदा 68 अंकासहित भारत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ग्लोबल ट्रस्ट इंडेक्समध्ये सर्वाधिक नुकसान अमेरिकेचं झालं आहे तर चीनला सर्वाधिक फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभाग 40 क मध्ये 2 कोटींच्या विकास कामाचं झाले भूमिपूजन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौस्मिताताई सुधीर कोंढरे यांच्या विकास निधीतून 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते श्री चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 40 क मध्ये विविध ठिकाणी पाण्याची लाईन टाकणे, भोलेनगर ते शनीनगर परिसरात ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन करणे, त्याचबरोबर दत्तनगर परिसरात रस्ते काँक्रिटीकरण तसेच दत्तनगर ते टेल्फो कॉलनी पाण्याच्या 12 इंच लाईन टाकणे अशा विविध विकास कामाची सुरुवात करण्यात आली. याचबरोबर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास स्मिता कोंढरे ह्या नेहमीच तत्पर आहेत. या भूमिपूजन समारंभात नागरिकांसह अनेक नगरसेवकांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. या ठिकाणी हा जो उद्घाटन सोहळा आलाय 2 कोटीचा, त्या 2 कोटीच्या विकास निधीतून आम्ही आमच्या परिसरातील जे पाण्याचा प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने सोडवण्याचं काम करणार आहे. त्यानंतर मूलभूत सुविधापासून वंचित असलेला भाग, या भागामध्ये काही ड्रेनेज लाईन असतील, रस्ते असतील, अंडरग्राऊंड केबलिंग असतील, अशी जी कामं ची कमतरता आहे ती कामं करण्याचं काम या 2 कोटीच्या निधीतून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. विशेषतः भविष्यामध्ये आमचा भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होऊन त्याचं नागरीकरण होत आहे आणि त्या नागरीकरणाचा विचार करून
या भागामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट उभे राहिलेले त्याचे ॲम्युनिटी स्पेस आहेत. त्या ॲम्युनिटी स्पेस या भागातील लोकांना काही विरंगुळा केंद्र असतील, गार्डन्स असतील, काही बहुउद्देशीय हॉल असतील असं करण्याचा प्रामुख्याने आमचा प्रयत्न राहील. जो वचननामा आम्ही निवडणुकीच्या आधी लोकांना दिला होता तो वचननामा पूर्ण करण्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये या भागाचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम महानगरपालिकेतून किंवा काही सहकारी आमचे महानगरपालिकेतील माझ्या पत्नीचे असतील त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम आम्ही या भागामध्ये त्या निधीच्या माध्यमातून करत आहोत. शिक्षण व्यवस्था म्हणजे जे शाळांचं आहे शाळेचे जे आहे व्यवस्था तो शाळा आता आमच्या प्रभागामध्ये तीन ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा आहेत. त्या शाळेंचं जे आता जे काम आहे दुरुस्तीचं काम ते आम्ही भवन खात्याच्या मार्फत कामं करण्याचं चालूही केलेलं आहे. आता बऱ्याचशा शाळेंमध्ये आणि शाळा पण आमच्या या भागामध्ये आहेत त्याही अतिशय महानगरपालिकेमध्ये जास्त पटसंख्या असलेल्या तिन्ही शाळा पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत. ते शाळेंचं कामही आम्ही या माध्यमातून करत आहोत. पालिकेमध्ये नव्याने जे 11 गावं समाविष्ट झालीत त्यापैकी 2 आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव खुर्द ही आमच्या प्रभागाला लागून लगत ही गावं आलेली आहेत. नागरिकरण त्याचंही झपाट्याने वाढत आहे, त्यांचाही पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे, तसेच कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महानगरपालिकेमध्ये एक धडक मोर्चा नेऊ आणि त्या ठिकाणी ह्या दोन्ही गावांची परिस्थिती दाखवू आणि त्यासाठी निधी आणू आणि ह्या गावाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न 100% येत्या वर्षभरामध्ये या गावांमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी राहिल्या नाही पाहिजे, प्रश्न राहिले नाही पाहिजे असा प्रयत्न आमचा असेल. कारण या ही गावं या प्रभागाला लगत असल्यामुळं या गावातील ज्या समस्या आहेत त्या समस्या नागरिक आमच्याकडे घेऊन येत असतात, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा भविष्यामध्ये असेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. नमस्कार, माझा प्रभाग क्रमांक 40 हा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा आहे. त्या मानाने महिलासुद्धा भरपूर आहेत. महिलांसाठी बचत गटात मार्फत मी अनेक योजना राबवणार आहे. महिला सबलीकरण करण्याचं काम करणार आहे, महिलांना घरी बसल्या उद्योग देणार आहे, जे महानगरपालिकेतर्फे आपल्याला मोफतमध्ये प्रशिक्षण देतात. त्या आता मी इतर ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये सोसायट्यांमध्ये म्हणा, स्लम एरियामध्ये म्हणा, त्या सगळ्या सुविधा मी उपलब्ध करून देत आहेत. आपल्याला एक समाज मंदिराचं काम करायचं आहे आणि आता महानगरपालिकेचा आपण दवाखाना आपण शेवटच्या टप्प्यामध्ये काम चालू आहे. आता येत्या भविष्यकाळात 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल व आपल्या भागात कुठेच महानगरपालिकेचा दवाखाना नाही आहे तो आपण आता चालू करणार आहोत. कचऱ्याचं तर मी सांगायला पहिली प्रामुख्याने सांगते की आपला प्रभाग कंटेनरमुक्त प्रभाग झालेला आहे व बऱ्यापैकी पूर्ण समस्या आपण सॉर्ट आउट केलेल्या आहेत. आपला प्रभाग हा स्वच्छ अभियान जो उपक्रम राबवला होता त्यामध्ये निवड झाली आहे व मला सांगायला आनंद होतो की दिल्लीवरनं अधिकारी आपला प्रभागाची पाहणी करायला आले होते व आपल्याला नक्कीच ह्यामध्ये आपला पहिला क्रमांक येईल मी अशी आशा करते. भागातील रहिवासी ॲडव्होकेट दिलीप जगताप, आजचा जो कार्यक्रम पार पडला तसं पाहिलं तर इतर वार्ड आणि हा वार्डामध्ये फार मोठा फरक आहे. तो असा की हा कात्रज आणि दत्तनगरचा वार्ड आहे तो भौगोलिकदृष्ट्या अतिशय जडणघडण आणि कठीण असा भाग आहे. इथे काम करणं फार मुश्किलीचं होतं, परंतु या भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, गटार लाईन असेल, विजेचा प्रश्न असेल, परत नंबर 2 गोष्ट स्वच्छतेचा प्रश्न असेल, अनेक समस्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावणाऱ्या होत्या. आता जो 2 कोटीचा निधी ह्यांनी सुधीरभाऊ कोंडरे आणि ताईंनी या ठिकाणी आणलेला आहे त्याच्या माध्यमातून बरेच अनेकविध कामं या ठिकाणी पार पडतील आणि हा भाग नक्कीच नागरिकांचा खरा सुखसुविधा प्राप्त असणारा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर या भागामध्ये 4 नगरसेवक आहेत, पण ज्या ज्या वेळेला एखादा सामाजिक प्रश्न येतो किंवा एक सामाजिक समस्या येते सर्व विकास कामाच्या माध्यमातून ही लोकं एकत्रात येतात ही एक समाधानाची बाब आहे. ताईंचं तर काम खूप चांगलं आहे,
कारण अतिशय अभ्यासूक वृत्तीनं त्यांनी हा विकास आराखडा 2 कोटीचा राबवला गेला. आता या ठिकाणी 17 सोसायट्यामध्ये जे काही पाण्याचा प्रश्न भेडसावणारा होता, गेले कित्येक वर्ष भांडणं व्हायची या सोसायटीची रहिवाशी त्या सोसायटीत, त्या सोसायटीतले रहिवाशी त्या, आम्हाला पाणी नाही आलं, कमी दाबाने आलं, 2-2 दिवस पाणी नाही आलं. 17 सोसायटीमध्ये आज या ताईंनी या ठिकाणी या निधीमधनं एकच वॉल बसवला आहे, म्हणजे सगळ्याला एकाच वेळेला समानतेने आणि उच्च दाबाने पाणी मिळणारे महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न या ठिकाणी पार पाडला आहे. आगम मंदिर जे असेल तिथं तुम्ही पाऊल ठेवू शकणार नाही, तिथं लाईटची समस्या फार, गुन्हेगाराची समस्याही मोठी आहे तिथं. त्या निमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी आता पथदिवे टाकलेले आहेत, पथदिव्यामधनं सगळं लाईटीकरण त्या ठिकाणी होतं आहे. पावसाळी लाईनीचा प्रश्न मिटलेला आहे, समाज मंदिराचं ताईने असा एक सुजलम सुफलम वाढ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आम्हा रहिवाशांना मनापासून आनंद आहे, चांगलं काम या निमित्तानं होतं आहे. तुम्ही मीडियांना विनंती की चांगल्या कामाचा आपण नक्कीच पाठपुरावा करताल, स्वागत करताल. धन्यवाद. गुरुवर्य पुरस्कार स्वीकारताना माझी नैतिक जबाबदारी येते, हा पुरस्कार माझ्या कायम स्मरणात राहील असं मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. पुण्यात प्रोग्रेसिव्ह सोसायटीच्या गुरुवर्य पुरस्कार गिरीश बापट यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मिलिंद एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते. आज आपल्या समोर शिक्षणाचे आवाहन आहे, सर्वांना शिक्षण हवं आहे, परंतु शिक्षणाची गंगा त्याच्यापर्यंत पोहोचली ती पोहोचवण्याचे काम सर्वांना करायचे आहे असं मत गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केले. बापटांचा सत्कार म्हणजे एका मित्रांनी दुसऱ्या मित्राचा सत्कार आहे. गिरीश बापट विरोधी पक्षात असताना सभागृहात तेवढ्याच ताकदीने आजही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. पण डॉक्टर तुमच्यासारखी मंडळी, देशमुख साहेब तुमच्यासारखी मंडळी जी वेळ देतात त्यांना आम्ही वेळ देतो का नाही, त्यांना आम्ही मदत करतो का नाही, ही शिक्षण क्षेत्रातली प्रगती पुढे चालण्याकरता आमचं कुठे अडसर तर येत नाही ना, आमचा हातभार लागतोय का नाही, हा विचार करूनच डॉक्टर जड अंतकरणाने मी तुम्हाला हो म्हटलं. नाही तर पुरस्कार कोणाला नको असतात असं नाही, पण हा पुरस्कार स्वीकारताना एक नैतिक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर येते. आणि मला असं वाटतं की हा पुरस्कार जेव्हा दिला तेव्हा काय काम केलं वगैरे हे सोडा, हे फार किरकोळ आहे. आपण जसे मोठे होतो वयाने, अनुभवाने, पदाने, तसं ह्या शिक्षण क्षेत्रासाठी मोठं कार्य करतो का नाही ह्याचा विचार माझ्यासारख्यांनी विसरू नये, आणि म्हणून हा पुरस्कार ही स्मृती राहण्याकरता आपण दिलाय असं म्हटलं तर वावग होणार नाही. म्हणून मी अधिक बोलू इच्छित नाही. त्याचं कारण असं आहे की मीही लहानपणापासून ज्या वर्गात शिकत होतो तो वर्ग आधी सारवत होतो. रामराजे आपल्या खेडेगावात अशी पद्धत होती की फार कर्मचारी किंवा शिक्षक इतर वगैरे असं काही नव्हतं, घंटाही आमचे मास्तरच द्यायचे आले की म्हणजे शाळा सुरू व्हायची, आणि ते यायचे आहेत आम्ही वर्ग झाडायचा, आठवड्यातनं एकदा सारवायचा. असं शिक्षण आपण घेत घेत आलो. आणि मी तुम्हाला आजही सांगतो, शिक्षण वसंतराव शंकरराव कानेटकरांचं तर शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालं, आणि म्हणून महापालिकेच्या शाळेत शिकलं म्हणजे पुढे काही होत नाही असं नाही. शिक्षण कुठेही असो ते ज्या पद्धतीने घेत तर माणूस अत्युच्च शिखरापर्यंत जात असतो हे आम्ही अनुभवलंय. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत, तिथे आम्ही काम करतो. आरोग्य क्षेत्र असेल, समाजात सुधारणा करण्याकरता काही कामं असतील, समाजाची समानता आणण्याकरता काही कामं असतील, हे सगळे प्रश्न सोडवत असताना शिक्षणासारखा प्रश्न आजही हा वसून उभा आहे. आज अनेकांना शिक्षण पाहिजे पण संधी उपलब्ध नाही. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो चंद्रपूर पासून. आज आदिवासी बांधव आपण बघा, आज डोंगरी भागातल्या शाळा बघा, तिथल्या शाळांची अवस्था बघा, तिथल्या शिक्षकांचे त्रास बघा, आणि तिथं शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टा बघा. आपल्या पुढे फार मोठं शिक्षणाचं आव्हान आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत एकी नसून त्याचा फायदा चित्रपटांना विरोध करणारे घेत असतात, आणि कलाकारही मनमोकळेपणाने बोलत नसल्याने हिंदी चित्रपट सृष्टीत एकी नाही असं मत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केलं. पुण्यात एशियन फिल्म फेस्टिवलच्या समारोपाप्रसंगी त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधला. इंदू सरकार चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्याला
खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला। त्यावेळी माझ्या बाजूने हिंदी चित्रपटसृष्टी उभी राहिली नाही, मग मी इतर दिग्दर्शकांच्या बाजूने उभे राहणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। चित्रपटांना जर कुठेही अभ्यास न करता संघटना जिवंत राहिली पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, यासाठी विरोध करणे चुकीचे आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच आगमन करणार असून चित्रपट निर्मिती करण्याचा माझा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। शिवाय वेब सिरीजसाठी चांगला विषय असेल तर त्याचाही विचार करणार आहे असं भांडारकरांनी यावेळी सांगितलं। वर्किंग ऑन द स्क्रिप्ट एंड आयडिया एंड थॉट, अगर कुछ ऐसा मिलेगा तो इमिजिएटली मैं खुद शायद डायरेक्ट नहीं करूंगा, लेकिन मेरी कंपनी जो है वो वेरी इंटरेस्टेड है इस तरह की वेब सीरीज बनाने में, लेकिन वो उतना ही हार्ड हिटिंग रियल होना चाहिए जितना जिस तरह का मेरा पिक्चर या सिनेमा में बिलीव करता हूँ। एक सवाल है कि व्हाट यू हैव योर व्यूज अबाउट फॉर्मल एंड इनफॉर्मल एजुकेशन एंड वेदर यू विल मेक मूवी ऑन दैट। माय व्यू ऑफ एजुकेशन इज वेरी क्लियर कि पीपल शुड कंप्लीट द ग्रेजुएशन, वेरी नेसेसरी। आई हैव नॉट कंप्लीटेड बट डजंट मीन पीपल शुड नॉट, यू शुड नॉट गेट इंस्पायर्ड विद मी कि अरे मधुर ने पढ़ाई लिखाई नहीं की फिर डायरेक्टर बन गया। आई फील इट इज वेरी नेसेसरी टू स्टडी and I do regret also that I have not studied my full at least till graduated, but people should study it because aur khas karke industry mein aana hai to one should know ki education khatam karke aana hai kyunki kal ko aapko 2 saal ke baad lagega ki yaar yahan pe maza nahi aaya aur mera struggle maine bahut kiya aur kuch ho nahi paya, to at least you can go you have a degree to depend on where you want to go, wo bahut zaruri hai, nahi to aisa aa jata main aa jata ya bahut paise hai to baat alag hai। महादेव गाताडे ने पूछा है कि आर यू अ विसल ब्लोअर? आई डोंट नो यार, आई डोंट नो यू, नहीं नहीं नॉट विसल ब्लोअर, आई थिंक आई शो मिरर टू द सोसाइटी, जो सच्चाई है हकीकत है सत्य है तेज दाखो तो सिनेमा वर। एक सवाल है कि यू हैव रिसर्च ऑन इंटेंस एंड सेंसिटिव टॉपिक्स इन एन ऑथेंटिक वे, आर यू होपफुल और डिप्रेस्ड एज एन इंडिविजुअल, व्हाट कीप्स यू गोइंग? व्हाट कीप्स मी गोइंग यही है कि अलग अलग सब्जेक्ट अलग अलग इशू पे फिल्में बनाना, रिसर्च करना, लोगों को मिलना, इंटरेक्ट करना, और इंडस्ट्री में रह के भी इंडस्ट्री के बाहर रहना, मेरे ख्याल से दैट कीप्स मी गोइंग। तो आई एम वेरी डिटैच इन दैट वे के बीइंग इन इंडस्ट्री, बिकॉज इंडस्ट्री में हमेशा इट्स अ सुपरफिशियल इंडस्ट्री, इट्स अ वेरी वॉइड इंडस्ट्री, जैसे कोई किसी का नहीं, हम कहते कितने अजीब रिश्ते यहाँ पे, तो मैंने हमेशा कहा है, तो एक बेसिकली वो है। तो आई ऑलवेज कीप माई सेल्फ बिजी रीडिंग बुक्स और वॉचिंग डॉक्यूमेंट्रीज और ट्रैवलिंग, और द बेस्ट पार्ट अबाउट कि मेरी इतनी पिक्चर है तो मेरी पिक्चर का रेट्रोस्पेक्ट कहीं ना कहीं वर्ल्ड में चलते रहता था, कि मूविंग यार अंदर, तो वो जरूरी होता है, अदरवाइज वो पेज 3 वर्ल्ड में जाएगा तो आदमी अलग ही दुनिया में चले जाता है। विशाल ने पूछा है कि आपका कोई गॉडफादर नहीं था, हमने पहले भी बात की, आप अपनी तरह से आए, खुद प्रोड्यूसर हो, खुद डायरेक्टर हो, तो ये बाकी लोगों के साथ भी होता है? नहीं, कम होता है, लेकिन हाँ, लेकिन आई थिंक इंडस्ट्री में थोड़ा सा बैकिंग होना भी जरूरी होता ही है, लेकिन ये स्ट्रगल मेरे स्ट्रगल बहुत किया, बहुत जगह ये पापड़ बेलने पड़ते हैं, वो जरूरी होता है। गॉडफादर नहीं था, लेकिन आई बिलीव इन गॉड अ लॉट, सिद्धिनायक को बहुत मानता हूँ, आपको पता है, तो आई थिंक गणपति बाप्पा मोरया मोरया। आता गणपति बाप्पा मोरया तुम्ही म्हणाला, तर मराठी, तुम्ही स्वतः मराठी आहात आणि तुम्ही मराठी सिनेमा केला नाहीये, पण बाकी इंडस्ट्रीमध्ये जे काही लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही काम करतात खूप मराठी लोक आहेत, त्याच्याशी जोडून असं आहे की तुम्ही मराठी सिनेमा करणार तर कधी करणार, आणि इतकं चांगलं तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषा कशा बोलता, असा पण एक प्रश्न आहे अविनाश जेंडे आणि रजनी राहळकर यांचा। मराठी पिक्चर नक्की करणार आहे, तुम्ही तुम्हाला सांगितलं स्क्रिप्ट घेऊन या, कुठे डेफिनेटली करणार आहे, कदाचित मी डायरेक्ट नाही करणार, मी प्रोड्यूस करणार डेफिनेटली, मराठी पिक्चर हे 2018 मध्ये नक्की बनवणार, खूप इच्छा आहे। गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता सेन आपल्या बॉयफ्रेंड ऋतिक भसीनला घेऊन चर्चेत आहे। सुष्मिताचे नाव बॉलिवूडला काही अशा अभिनेत्रींमध्ये सामील आहे ज्यांची आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करून गेली आहे। आजही तिचे करोडो फॅन्स आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सुष्मिता मोठ्या पडद्यापासून दूर आहे। 2010 दुल्हा मिल गया या चित्रपटात ती अखेरची दिसली होती, तेव्हापासून ती मोठ्या पडद्यावर गायब झाली आहे, अर्थात सोशल मीडिया ती तेवढीच ऍक्टिव्ह आहे। जिम मधील फोटो ती नेहमीच पोस्ट करत असते आणि तिचे फोटो व्हायरल व्हायला वेळही लागत नाही। काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर ती चित्रपटापासून लांब जाणेच पसंत केले। नुकताच या इव्हेंट दरम्यान सुष्मिताने एक खुलासा केला की सध्या ती काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत आहे, लवकरच ती चित्रपट साईन करणार आहे।
सुष्मिताच्या म्हणण्यानुसार गतवर्षापासून मी चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली आहे. मला वाटते आहे की मी कोणत्याही चित्रपटाला 6 महिन्यांच्या कालावधीत देऊ शकते. याचा अर्थ हा नाही की मी तयार आहे आणि माझ्यासाठी चांगली स्क्रिप्ट सुद्धा तयार आहे. सुष्मिताच्या बोलण्यावरून एक गोष्ट नक्की समजते, ती म्हणजे सुष्मिता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची तयारी आहे, मात्र चांगली स्क्रिप्ट मिळाल्याशिवाय ती होकार देणार नाही. आता पाहूयात आरोग्याविषयी. तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि डॉक्टरांपासून दूर राहायचं असेल तर शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिन हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्याचे संतुलन राखणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. लाल रक्तपेशी कमी झाल्यानं ही समस्या निर्माण होते. हिमोग्लोबिन कमी असल्यास अशक्तपणा येतो, त्यामुळे संतुलित आहार घेणं सर्वात गरजेचं आहे. पेरू खाल्ल्यानं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज किमान 1 पेरू खाल्लाच पाहिजे. बीटामुळेही हिमोग्लोबिन वाढतं. जेवणात सॅलडचं प्रमाण जास्त ठेवावं. डाळिंब खाल्ल्यानंही हिमोग्लोबिनचं प्रमाण संतुलित राहतं. डाळिंबाचा रसही फायद्याचा ठरतो. सफरचंद खाल्ल्यानं अशक्तपणा दूर होतो. तुळशीपत्र खाल्ल्यानं शरीरातील हिमोग्लोबिन संतुलित राहायला मदत होते. आता पाहूयात हवामान खात्याविषयी. पुण्याचे आजचे तापमान 33 अंश सेल्सिअस, मुंबईचे 32 अंश सेल्सिअस, कोल्हापूरचे 33 अंश सेल्सिअस, नाशिकचे 31 अंश सेल्सिअस तर नागपूरचे 31 अंश सेल्सिअस इतके आहे. पुन्हा भेटूयात याच वेळी. नमस्कार.